नमस्कार तुम्ही बघू शकतायत ही बर्फी किती सुंदर दिसते आहे ना अगदी काजू कतलीसारखी पण ही काजू कतली नाही आहे ही जी वडी आहे ही बनवण्यासाठी आपण ना तर काजू वापरले आहेत ना शेंगदाणे वापरलेत बदाम खोबरं किंवा दूध पावडर यापैकी आपण ह्याच्यात काहीच वापरलं नाही आहे मग आपण याच्यात असं काय वापरलं आहे की ही जी बर्फी आहे किंवा ही जी वडी आहे ती अगदी काजूकतलीसारखी दिसते बरं एवढंच नाही ही चवीलासुद्धा काजूकतलीसारखीच लागते तर मग तुम्हालाही ही रेसिपी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ही काजू कतली बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला एखाद्या पोळपाटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे ज्यावरती आपल्याला ही वडी थापायची आहे तुम्ही पोळपाटाऐवजी एखादं ताटही उलटं करून घेऊ शकतात ज्यावर आपल्याला वडी छान व्यवस्थित थापून किंवा लाटून घेता येईल तर ही वडी बनवण्यासाठी गॅसवरती मी ही एक कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि एवढ्याच गव्हाच्या पिठापासून आपण जवळपास पंचवीस ते तीस वड्या तयार करणार आहोत आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती अगदी मिनिटभर परतून घ्यायचं जा। आहे खूप जास्त भाजायची गरज नाही आहे फक्त मिनिटभर भाजून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तूप ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला तूप मोजायचं आहे आणि हे तूप जे आपल्याला टाकायचं आहे ते दोन वाटी टाकायचं आहे पण तूप मोजताना तूप पूर्णपणे वितळलेलं पाहिजे अजिबात रूम टेम्परेचरवरचं नको अगदी पूर्ण जे वितळलेलं तूप असतं तेच इथे वापरायचं आहे जर आपण थोडंसं घट्ट तूप वापरलं तर आपलं प्रमाण चुकू शकतं तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी तूप घेतलं आहे वितळलेलं आणि त्यात आपल्याला आता टाकायचं आहे तीन वाटी दूध दूधसुद्धा नॉर्मल टेम्परेचरचं आहे तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला हे सगळे जिन्नस मोजायचे आहेत तरच ही बर्फी व्यवस्थित होईल गॅसची फ्लेम मध्यमच ठेवली आहे मध्यम गॅसवरती मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने चार वाट्या साखर इथे मी टाकून घेतली आहे एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी तूप तीन वाटी दूध आणि चार वाटी साखर असं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे पण जर तुम्ही खूप जास्त गोड खात नसाल तर साखरेचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्ही ते तीन वाटी साखर वापरली तरी चालेल शिवाय साखरेची जी क्वालिटी असते त्याच्यावरती सुद्धा ही जी मिठाई असते तिचा गोडपणा अवलंबून असतो काही साखर ही थोडी जास्त गोड असते किंवा तिचे दाणे खूप मोठे असतात तशी जर साखर असेल तर, तर तीसुद्धा कमी वापरायची पण जी आपली रेग्युलर साखर असते जी दुकानात आपल्याला मिळते किराणा दुकानात जे खूप जास्त मोठे तिचे दाणे नसतात किंवा मग अगदी बारीकही नसते तर ती साखर आपण इथे चार वाटी वापरू शकतो पण साखरेची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात साखर टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा सुरुवातीला आपण जेव्हा हे असं ढवळत असतो तर तेव्हा हे चिकट वाटतं त्यानंतर तुम्ही बघू शकताय तसं थोडंसं ग्लॉसी असं दिसतं पण जसं जसं हे शिजत जाईल तसं एकतर याच्या दाटपणा येत जाईल दाटसर हे होत जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा जो हा ग्लेज आहे तो कमी होईल आणि छान पांढरी शुभ्र बर्फी आपली तयार होईल तर हे आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे तर साधारण दहा ते बारा मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घेतल्यानंतर हे पहा मिश्रण असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि हे जे मिश्रण आहे हे पहा हे असं थोडंसं घट्ट झालं पाहिजे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो करायची आहे आता इथे मी एक ताटली घेतली आहे त्या ताटलीवरती आपल्याला हे जे मिश्रण आहे हे थोडंसं लावून बघायचं तर लावताना असं पसरून बघायचं म्हणजे हे लवकर थंड होईल आता हे मिश्रण थंड झालं की लगेचच आपल्याला हे चेक करून बघायचं आहे, आहे की आपलं हे जे मिश्रण आहे हे परफेक्ट आहे की नाही पण गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आहे कारण हे जे मिश्रण आहे हे अजून जास्त जर घट्ट झालं तर मग आपली जी बर्फी आहे तर ती कडक होऊ शकते तर साधारण मिनिटभर फक्त मी आता हे ढवळून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आपले जे ताटलीमध्ये आपण मिश्रण काढलं होतं ते सुद्धा थंड झालं आहे ते आपण चेक करून बघू <coughs> <coughs> तर आता बोटांना तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण पाटलीवरती टाकलेलं होतं ते असं एकत्र गोळा करायचं याचा छान गोळा तयार व्हायला पाहिजे म्हणजे समजायचं आपलं मिश्रण इथे व्यवस्थित शिजलं आहे हे पहा इथे छान गोळा असा तयार होतो आहे याचा अर्थ हे मिश्रण शिजलेलं आहे मिश्रण जर कच्चं असेल तर हा गोळा तयार होणार नाही आणि हे सगळं जे मिश्रण ताटलीला लावलं आहे ते तुमच्या बोटांना चिटते आता इथे मी गॅस बंद करते आता गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही मी आता गॅसवरून खाली उतरवून घेतली आहे कढई खाली उतरवल्यानंतरसुद्धा हे सतत ढवळत राहायचं आणि हे थोडंसं आपल्याला कोमट असं करून घ्यायचं आहे आता हे खूप गरम आहे आणि पातळही वाटतं आहे पण जसं हे थोडंसं थंड व्हायला लागेल तसं घट्टसुद्धा व्हायला लागेल आणि आपल्याला याच्या वड्या थापायला सोपं जाईल तर हे पहा अशा प्रकारे हे सतत ढवळत राहिलं तर लवकर थंड होईल तर आता हे पहा हे जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकतायत हे किती छान आता घट्ट असं झालं आहे शिवाय हे थोडं थंड झालं आहे ज्याने आपण ही वडी थापू शकू आता ज्या पोळपाट्याला किंवा ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्यावरती हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे हे मिश्रण काढत असतानाच आपल्या लक्षात येतं की हे जे मिश्रण आहे हे किती छान झालं ते आणि आपण हे सहज थापू शकू अशी याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे चमच्याला लागलेलं जे मिश्रण असेल ते सुद्धा दुसऱ्या चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे आता तळ हातानेच म्हणा किंवा मग एखाद्या वाटीने आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे किंवा मग सरळ आपण ही लाटून घेतली तरी चालेल आता मी ही वडी इथे डायरेक्ट लाटून घेते तर जशी काजू कतली असते ना तेवढीच जाड आपल्याला ही वडी लाटून घ्यायची आहे आणि ही वडी खाल्ल्यानंतर अगदीच तुम्ही जर कोणाला सांगितलं नाही की ही वडी आपण गव्हाच्या पिठापासून बनवली आहे तर कोणाला कळणारही नाही की ही खरंच गव्हाच्या पिठाची वडी आहे खाल्ल्यानंतर कोणीही तुम्हाला सांगेल की ही काजू कतली आहे ते आता हे पहा हे लाटून घेतल्यानंतर मी यावरती थोडंसं सा गार्निशिंगसाठी बदाम वापरले हे ऑप्शनल वा आहे नाही वापरलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला इथे दुसरे ड्रायफ्रूट कोणते वापरायचे असतील जसं पिस्ता असतो काजू असतात तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात बदाम टाकल्यानंतर हे मी पुन्हा लाटून घेतलं आहे तर आता आपल्याला जेवढीही जाड किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने हे आपण इथे लाटून घेऊ बर्फीचं मिश्रण हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे त्यामुळे लाटायला हे सोपं जातं आता हे लाटून झालं की लगेचच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या हे काही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही किंवा एक दोन तास थंड होऊ देण्याची गरज पडत नाही अगदी पटापट ही प्रोसेस होते तर इथे मी अशा प्रकारे ह्या ज्या वड्या आहे ह्या कट करून घेते तर ह्या वड्या कट करताना आपल्याला हवं तर आपण चौकोनीसुद्धा करू शकतो पण जशी काजू कथली असते त्या आकारात ह्या वड्या कट केल्या तर दिसायलाही खूप सुंदर अशा दिसतात तर तुम्ही इथे बघू शकताय मी इथे ह्या ज्या वड्या आहेत त्या छान आता कट करून घेते आणि पोळपाट्याला किंवा ताटाला आपण तेल तूप लावलेलं असतं त्यामुळे ह्या वड्या काढायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही खूप अलगदपणे ह्या काढता येतात तुम्ही बघू शकताय इथे हे कट करत असतानाच का काही वड्या आपोआपच निघत आहेत तर हे पहा ही आपली काजूकतली इथे तयार झालेली आहे ज्यामध्ये आपण काजू बदाम असं काहीच वापरलेलं नाही आहे आणि ही तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा किती सॉफ्ट अशी झालेली आहे अगदी सुंदर अशी ही बर्फी तयार होते फक्त जर तुम्ही जास्त साखर खात नसाल तर साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल